काय म्हणलं होता? अन्न काय म्हणलं तुम्ही? अन्न ना कारण तसं खायचं काय? मला काय खायचं माझ्या असं आहे काय? धान्य कुठं आहे धान्य तुमच्यात? ते काय माझ्या चार दोन टिप्पा भरले ते इकडे 20-25 किलो गहू पडला आहे का? आम्ही दोघांना किती खायचोय? टिप्पतलं किती भरायचं आहे? ती ज्वारीचं आम्हाला अजून वर्ष पडलंय. असं आहे काय? मग राहू दे, त्या पार्सल करून आमच्याकडे जाऊ दे. तुमच्याकडे राहू दे, गाडी मोकळी जायचे. मग आपली टाका तुमच्या बसलं बिन टाका, सगळंच टाका कराय. मामी आता मामी काय जेवाय केलंय कोण आणतो? आजी बोला, काय तुमच्या घरी आलोय? आता जेवाय केलंय सुनबाईन माझ्या. का केलंय? मटण केलंय. मटण केलंय का? आता वर पायतून जायचं. मग काय अजून गॅस पेटलं नाही बघा भाई. आता गरम करायचं आहे. गरम करायचं आहे. मग काय? तुम्हाला फोन केला त्यावेळेस तरी एक अख्खा 1 किलो बकरे ताजे ताजे कापलेलं मटण आणून केलं. फक्त 1 किलो? काय बोकड कापायचं तर काय राव, जावायचं वजन 80 किलो आणि तुम्ही 1 किलोभर मटण घ्या. 20 किलो जावायच्या पोटात बसलं पाहिजे की तेवढं? निदान 2-4 किलो तर घ्यायचं. 2-4 किलो बी मसाले नाही जावायच्या पोटात, पोट असत एवढं एवढं. काय अवघड आहे आता हे असं बोलल्यावर कसं होय? आजी ह्या आजीला इतर जर आजी आवली की ना, काय अजून केलंच नाही, कसं करायचं? होय, किती दिवसात ना आला लेखी? येत लग्नाला 4-5 महिने झालं का? लग्नाला 5 महिने झालं. 5 महिन्यात ना आज आला योग आला म्हणायचं. आता काय, आता मामी तर गॅसची पूजा करत असलेल्या कोण आठव? कसली आमटी? मटणाचा रस्सा. अहो कशाचा रसा? काय हो काही सासू यात लाईट बिन नाही? लाईट लावली नाही आम्ही. सासू नसतं पळीन हो का? मटण चाळा आली काय? मटण मटण घालायचं. भाकरी तर केली नाही द्या. होय, बरं बरं. पेटवायची गॅस पेटवाय तू का? काय पहिले 2 मिनिट फेलच गेल. अहो टेस्टर जरा बदलायचा काय का? पाहुणा आलेलं बघून मुद्दाम टेस्टर असं करते. मग काय, पाहुणा आधीच भुकेलेला असते. मग अण्णा काय चाललंय? काय नाही बघा, सगळं चांगलं आहे. तुमचं चांगलं आहे म्हटल्यानंतर माझं बी चांगलं आहे. आमचं काय, आमचं लय हाल चाललंय. कमी जास्तीला परत जावाय बापू ऐकेल की काय? हात मारली तर आधार द्यायला. होय होय, देऊ गे. मला कशा लागत तुम्हाला? काय पडायला बापू द्यायला आधार? सासू तिकडे सगळे पैसे लेखाला देते. मग दिलंच पाहिजे तर लेखाला. आणि लेख मिळव त्याला कुठे देतोय? लेखाला कोण द्याय सांगा? लेखाने मिळवलेला कोणाला देतोय? लेखाने मिळव, मग त्याचा परपजन आहे का? आता घर बांधायचं. चप्पल घ्यायला मला 200 रुपये दिले नाही तर काल. अहो काय करायचं, तुम्हाला बायको खंबीर आहे की? बायकोने रुपये ठेवून घेतला नाही, सगळं लेखाला दिलं 20,000 रुपये काल. असं आहे काय? 14,000 रुपये दिले. 16 मग 4 आगाव सांगताय तुम्ही सुद्धा? 20,000. 16 दिले तर 20,000 सांगते ती. बघा की 4 वर होऊन सांगतोय लोक. येतभर असं पहिला दिलेलं 2 कुठे गेलं? मा माझ्या माहितीला आलता तवाच आईने दिल तर की मी गेलो तिकडे जावायला संग तोर माग 2,000 देऊन बसली. का त्याला काय विक राहिली होय? आता 1,00,000 रुपये कमवतोय की महिन्याला? मग काय जागा बिगा बाय काय? आजी बरोबर आहे ना, आपण देईन ना लेखाला. मग कोण देईल? माझ्या बापाला मारून टाकायचं. मग मिळतंय काय? कशाला कोण मारा लागलं? द्यायचं म्हणाला. मग काय, लेखाशी वडील ही नाही? तुझ्या मावशीला तिथं नेलं होत, तिथं कमी आलं तुझं. मग हनुमा म्हणलं तुमचं आलं का नाही? काय काय मी आले का? आता या घे आता चला की थोड्या वेळाना. आता काय बघायचं आहे? काय ते कसला अंगठा कशाचा करायचा? अंगठ्याचं काय नाही, अंगठ्याचं काय नाही,
बँकेतलं तुझं पैसे काढायला मात्र आता नाही लिंबू आणा लिंबू लिंबू आणा जावा लिंबू इथे उठी घे मी चुलत फ्रीज मध्ये आहे लिंबू आणा जावा अन्ना ती अन्नात असते अन्ना तसं लय हुशार आहे उग कारगिल कारगिल युद्ध तुझी पगार आली किती एक महिने दीड हजार आणि आमटं कशाचं करायचं रेशन कार्डाचं रेशन कार्ड केवायसी करायचे ती रेशन कार्डाला अमका दिल्याशिवाय नाव राहत नाही आणि त्याचा माल मिळत नाही आता नाव कमी होणार आता हे कार्ड येणार आहे आपलं ते आपल्या नावावर येणार आहे म्हणजे तुझ्या तू मालकीन करायची तू प्रमुख म्हातारे होतो आतापर्यंत म्हाताऱ्या नाव कमी होणार ना आता तुझं लागणार दुपारी 12 वाजता हिच्या आधार कार्डासाठी कोणाच्या आधार कार्ड लिंकच मिळणार काल सगळे पैसे खर्च आधार कार्ड लागत आधार कार्ड न्यावं लागतंय होय आधार कार्ड न्यायला लागतंय आधार कार्ड न्यायचं कसं व्हायचं कुठं रेशन कार्ड दुकानाकडे सोमापाशी सोमापाशी उद्या गेलं तर चालतंय चालतंय आता काय घे इकडलं पगारीच लावलं अण्णा फॅन पेन लावा उकडा लागले राव पाहुण्याला तर मी शिजवून टाका लागलाय बघ पाहुण्यांसाठी म्हणून जावाय सांगायचं तुम्ही लावायचं तिकडं खाट केला का खाट कोण आणत मित्रांनो ठसका लावला बघा खायच्या आधीच कशाला माणूस खात या पाहुणा पळवून लावायचं कारण तर हे आहे बघा पाहुणा अजिबातच थांबत नाही पाहुणा अजिबात घरी थांबत नाही पुन्हा हे असं ठसक लागलं फॅन बंद कर फॅनचं काय संबंध आहे काय करा लय खाट केला होय आजी पाहुणा कशाला जेवतो आता मी काय सांगू ठस काय या लागला ये रे आज्या सगळ्या तुम्ही ठसका उठवला गेले सगळी जण बाहेर काय करायला अवघड केलं सासून मटण शिजायला लागलंय बघा आता ठसका लावलाय म्हणून ती फोडणी दिली काय आता काय कांदा चिरायला लागला का पाहुणा कसा दंड बसून घेईल येणार म्हणजे येणार म्हणल कामाला गेलत का तुम्ही डबल ड्युटी हानताय म्हणाल कुठली डबल कामाला जाऊन अजून ही ड्युटी बटणार सकाळी 10 वाजल्या लेखीला सर म्हणलं तर लेख आली नाही दिवाळीला येते म्हणजे